देवत ग्रामपंचायतीचे सदस्य आणि शेतकरी कामगार पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते प्रभाकर सकाराम सोनवणे यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. प्रभाकर सोनवणे यांच्यासह कविता विजय जाधव, लक्ष्मण प्रकाश सुगवेकर, एकनाथ चंद्रकांत नाईक, दीपा सोमण मंजाळ, नागी एकनाथ नाईक, साधना वाकुडे, लक्ष्मी जाधव, लक्ष्मण शांताराम पाटील, सुलतान मुजावर, चंद्रकांत नाईक यांनी तसेच अनेक समर्थकांनी भाजपचे कमळ हाती घेतले. प्रभाकर सोनवणे यांनी शेकापच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश याआधी झाला असता तर पंचायत समितीवर सुद्धा भाजपचा झेंडा फडकला असता अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी यावेळी व्यक्त केली. आज आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये शेका पक्षाला लाभ मारून, सत्तेची लाभ मारून आज आपल्या एक पक्षामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश करताना त्यांची एकच इच्छा होती की या शेका पक्षामध्ये काय आहे. शेका पक्षामध्ये आतापर्यंत तिथे सरपंच असेल, तिथे काही सदस्य असतील, त्यांची सत्ता असून सुद्धा त्यांनी कुठलाही पद्धतीचा विकास केला नाहीये. आता थोडे दिवस अगोदर झालेल्या प्रवेशामध्ये माननीय वामन शेटके आणि त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्यावर आलेले सर्व सदस्य त्यांची लाड बघता जिल्हा परिषदेचं मी नेतृत्व करत असताना जिल्हा परिषदेचं एक सदस्य तुमच्या सर्वांच्या ह्याच्याने झालो. तिथंच आपल्या पंचायत समितीला एक थोडक्या मताने आपण एक आपली सीट केली, पण आपला तो विजय आहे. प्रभाकरजी, आपण जर हे लवकर आला असता तर खरंच ही पंचायत समितीची सीट जी होती ती आमची गेली नसती आणि या पंचायत समितीवरती आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहिला नसता. तरी सुद्धा काही नव्हतं, आज लावून द्या आपलं तेही स्वप्न पूर्ण होणार आहे. या प्रवेशावरती असताना ज्या ज्या लोकांनी त्यांना मदत केली आणि या प्रवेशासाठी त्यांना उत्तेजित केलं आणि आम्ही जे ग्वाही देतो की ह्या भारतीय जनता पार्टीची कार्यप्रणाली आहे की भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे की प्रत्येकाच्या सामान्य तो सामान्य माणसाला बरोबर घेऊन जाणारा हा पक्ष आहे.